आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड इथं राज्याच्या नवीन विधान भवनाचं तसंच मल्टी मॉडेल टर्मिनलचं साहिबगंज इथं उद्घाटन करतील त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी शेतकरी मानधन योजनेचा देखील प्रारंभ करतील वस्तू आणि सेवा कर विभागानं अंमलात आणलेल्या अभय योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत विवादित कर व्याज शास्ती विलंब विलंबशुल्काच्या थकबाकीच्या रकमेपोटी ऑगस्ट दोन हजार एकोणीसपर्यंत अंदाजे साडेतीन हजार कोटी रुपयांचा कर भरणा झाला असल्याची माहिती राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली स्वयंसेवी संस्था आणि वनविभाग यांच्यातील करारातून राज्यात सुमारे चारशे चौतीस हेक्टर वनजमिनीवर जवळपास सहा लाख रोपांची लागवड झाली आहे असं राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं नागपुरातील दोन हजार पंधरा पूर्वीच्या अनधिकृत लेआउटमधील घरांकडून पंधरा टक्के तडजोड शुल्क घेऊन सर्व घरं नियमित केली जाणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं यामुळं शहरातील दीड लाख घरांना फायदा होणार आहे नागपूर शहरातील महिलांसाठी विशेष बस सेवा असावी या संकल्पनेतून तेजस्विनी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहे पेट्रोल आणि डिझेलचा वापर टाळून इलेक्ट्रिक वाहनांद्वारे आरोग्यपूर्ण वातावरण निर्मितीच्या दृष्टीनं शहरांचा विकास होत असल्याचं महापौर नंदा जिचकार यांनी बससेवेच्या प्रसंगी बोलताना सांगितलं आज अनंत चतुर्दशी नागपूरसह राज्यभरात गणपती विसर्जनाची धामधूम सुरू आहे नागपूर महानगरपालिकेद्वारे पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाकरता नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी कृत्रिम तलावाची माहिती देण्यासाठी मोरया ॲप तयार करण्यात आलं असून या ॲपमध्ये कृत्रिम तलावांची ठिकाणं तसंच स्वच्छता विभागाचे विभागीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत पुणे बंगळुरू महामार्गावर साताराजवळील लिंबखिंड परिसरात आज पहाटे बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात सहा जण ठार तर दहा जण जखमी झाले आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता